भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी दर सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तसंच बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे फरारांची फौज असल्याची कोपरखळी त्यांनी लगावली आहे. ऊस तोडणाऱ्याचे डिपॉझिट मिळत नाही कारण गोपीनाथ मुंडे पैसे भरत नाही. माझ्यावर केस होणार नव्हते आणि तीन दबडी सरकार माझ्यावर केसही करू शकत नाही. ये चार महीने के मेहमान है, चार महीने के जाने वाले है और हम आने वाले है. अरे बारा ने फरार आहे, तुझे उमेदवार आहेत कुठं? राष्ट्रवादी बीड जिल्ह्यातली म्हणजे फरारांची फौज आहे, फरार एकही दसऱ्याला घरी नाही. आपण सगळे थटात सदळा राहिलो, वो कहा है. झी 24 तास एक पाऊल पुढे.